नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक 9 जानेवारी 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया. आणि आज सोमवारी मार्केटमध्ये कशा प्रकारे मूवमेंट झाली व उद्या मंगळवारी कशा प्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी बँक निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज आपण बघू शकतो की आजचं जे ओपनिंग झालं, हे ओपनिंग जवळजवळ आपल्याला फ्लॅट बघायला मिळालं. कालचं जिथे क्लोजिंग झालं होतं त्याच्याच आसपास आपल्याला ओपनिंग झालं. ओपनिंग नंतर थोडंसं वर जाण्याचा प्रयत्न झाला आणि खालच्या दिशेने येऊन एक रेड कॅन्डल बनून क्लोजिंग मिळालं. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की ज्या पद्धतीनं आता मी थोडंसं तुम्हाला चार्ट खाली घेतो आणि दाखवतोय, तर आपल्याला इथे तुमच्या लक्षात येईल की एक तेजी झालेली होती आणि ऑलरेडी एक मंदी झालेली होती आणि एक बाउन्स आलेला होता. आणि अशा वेळेला आपल्याला दोन शक्यता होत्या. एक म्हणजे आता इथून पुढे एन शेप बनून त्याचा ब्रेकआउट येईल, किंवा आपल्याला इथनं खाली येता येता एम शेप बनून त्याचा ब्रेकआउट येईल. तर आज तुम्ही बघू शकता की इथून ज्या वेळेला खाली आलं आणि पुन्हा इथून वर जात असताना परत खाली यायला लागलं, इथेसुद्धा तुम्हाला एक एम शेप बनला आणि ज्या वेळेला ही लेवल ब्रेक झाली त्यावेळेला आणखीन एक एम शेप बनला आणि त्याचं ब्रेकआउट आपल्याला बघायला मिळालं. तर अशा पद्धतीनं आज कुठेही आपल्याला मार्केटमध्ये तेजी होण्याचं अजिबात प्राईज ॲक्शन बघायला मिळाली नाही. तुम्ही बघू शकता की ज्या ज्या वेळेला आपल्याला मार्केटमध्ये तेजी आली, लगेच आपल्याला एक प्रॉपर स्टेप बाय स्टेप ज्या पद्धतीनं मार्केटमध्ये सेलिंग होतं त्या पद्धतीनं सेलिंग आपल्याला बघायला मिळालं आणि आपण बऱ्यापैकी खाली येऊन क्लोजिंग दिलेलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे की उद्या काय होऊ शकतं. तर उद्या काय होऊ शकतं, तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला कळलं की एक मोठा एम पॅटर्न तयार झालेला आहे. मी तुम्हाला अगदी बारकाईनं दाखवायचा प्रयत्न केला तर तुम्हाला डेली टाईम फ्रेमवर नेऊनसुद्धा बँक निफ्टीचा चार्ट दाखवू शकतो. तर इथे तुमच्या लक्षात येईल की इथेसुद्धा आता एम पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला आहे. म्हणजे आता समजा हा चार्ट आपण थोडासा झूम करून बघायचा ठरवला तर इथेसुद्धा आपल्याला एम पॅटर्नचा आता ब्रेकआउट आलेला आहे की इथपासून ही तेजी झाली, इथपर्यंत गेली, इथून खाली येत असताना इथपर्यंत मंदी झाली, परत वर जात असताना आपण इथपर्यंत गेलो आणि आता खाली येतोय. इथे पहिला जो टॉप आहे हा वर आहे, दुसरा जो टॉप आहे तो खाली आहे. परफेक्ट आपल्याला सेटअप तयार झालेला आहे आणि आता आपल्याला ह्याच्या खाली क्लोजिंग देखील आलेलं आहे. उद्या काय होणं आवश्यक आहे, उद्या आजचा जो लो आहे त्याच्या खाली एक 10-15 मिनिटं मार्केट, 15-20 मिनिटं असं म्हणूया आपण, मार्केट टिकणं आवश्यक आहे. जर ह्या किमतीच्या खाली, म्हणजे आजचा जो लो आहे त्याच्या खाली एक 15-20 मिनिटं मार्केटमध्ये किंमत टिकली तर आणखीन सेलिंग कंटिन्यू होऊ शकतं. आपल्याला एम पॅटर्नचा मग ब्रेकआउट येईल आणि मग तो येत असताना आपल्याला हा जो लो बनलेला होता ह्या लोपर्यंत पुन्हा आपण आणखीन खाली जाऊ शकतो असं चित्र आता निर्माण झालेलं आहे. तर हे मी मुद्दाम तुम्हाला डेली टाईम फ्रेममध्ये येऊन दाखवण्याचा प्रयत्न केला जेणेकरून तुम्हाला मार्केटमध्ये आत्ता काय परिस्थिती तयार झालेली आहे ही लक्षात यावी. आता आपण काय करूया, उद्यासाठीचं आपल्या नेहमीच्या पद्धतीनं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी इथे काय करतोय, चार्टमध्ये इम्पॉर्टंट लेवल, टार्गेट लेवल, सर्व लेवल्स काढलेले आहेत, तुम्हाला इथे दिसू शकतात. थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करून घेतो म्हणजे तुम्हाला या लेवल्स व्यवस्थित दिसू शकतील. तर आता आपल्याला इथे बघायचं आहे की वरच्या बाजूला आपण काय केलं आहे, ही लेवल जी आहे ही लेवल आपण वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतली आहे. ही कोणती आहे, तर 47,842 ची आहे. 47,850 ची लेवल आहे असं आपण समजणार आहे, कारण बराच वेळ ती लेवल आपण टेस्ट केली आणि त्यानंतर सेलिंग आलेलं आहे. खालच्या बाजूला इम्पॉर्टंट लेवल म्हणून आपण आजचा डे लो घेणार आहे आणि आजचा डे लो आपल्याला इथे दिसतोय 47,387. त्यामुळे आपण खालच्या बाजूला 47,400 ची लेवल आहे असं समजणार, वरच्या बाजूला 47,850 ची लेवल आहे. अंतर खूप जास्त आहे त्यामुळे 250 पेक्षा जास्तचा डिफरन्स असेल तर आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढतो. 47,614 च्या आसपास ही सेंटर लाईन आलेली आहे. उद्या काय होऊ शकतं, ज्या पद्धतीनं हे सेलिंग झालंय उद्या कदाचित आपल्याला गॅपडाऊन ओपनिंग बघायला मिळू शकतं. मग गॅपडाऊन ओपनिंग जर झालं तर ओपनिंग कुठे होतंय त्यावर सगळं अवलंबून आहे. समजा इथे झालं 47,300 च्या आसपास तर ओपनिंग नंतर एक बाउन्स येऊ शकतो. आणि लक्षात ठेवा
की आदल्या दिवशीचं क्लोजिंगचा जो एरिया असतो हा एरिया सपोर्ट किंवा रेझिस्टन्स म्हणून आपल्याला काम करतो. तर त्यामुळे खाली ओपन झाला आणि बाउन्स आला तर इथे कुठेतरी येऊन रेझिस्टन्स घेतले जाण्याची शक्यता आहे. आणि त्यानंतर जर खाली जायला लागलं तर मग आपण काय करू शकतो, मग इथून खाली जात असताना आणखीन मग खालची टार्गेटसाठी आपण विचार करू शकतो. तर इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, फ्लॅट ओपन होऊन किंवा खाली ओपन झाल्यानंतर एक बाउन्स येऊन पुन्हा 47,400 आपण खाली टिकत असू तर मग काय होऊ शकतं, 47,300, 47,200 आणि 47,100 अगदी 47,000 लेवलपर्यंत सुद्धा आपण 46,900 पर्यंत जाऊ शकतो. तर हे झालं जर आपल्याला आणखीन सेलिंग कंटिन्यू होणार असेल. आता उद्या समजा तो मोठ्या टाइम फ्रेम डेली टाइम फ्रेमवरचा एम पॅटर्न होऊ द्यायचा नसेल बायरना, तर बायर काय करतील, उद्या गॅप अप ओपन करतील. 47,500 आसपास तुम्हाला इथे दिसतंय याच्या वर ओपन करतील आणि वर ओपन करून जर वरच्या दिशेनं टिकायला लागलं तर काय होईल, आज ज्यांनी ज्यांनी हे सगळं बघून हा सगळा सेटअप बघून सेलिंगचा किंवा पुट बाईंग किंवा मंदीचा ट्रेड जो आहे तो होल्ड केला असेल, उद्या गॅप अप ओपन झालं आणि सुरुवातीला वर जायला लागलं तर त्या सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करावी लागेल. आणि त्याच्यामुळे काय होऊ शकतं, इथून वर जात असताना जर ह्या लेवलच्या वर टिकत असेल 47,614 वर, तर मग येणाऱ्या काळामध्ये आपल्याला काय होऊ शकतं, 47,850 पर्यंत आपण जाऊ शकतो. तर हे झालं वर जात असताना, ही लेवल सुद्धा ब्रेक केली तर मग जास्तीत जास्त 47,950, 48,050 ह्या लेवल आपल्याला बघायला मिळू शकतात. ह्याची शक्यता कमी आहे. आज जसं आपल्याला मार्केटमध्ये एवढं मोठं सेलिंग होईल ह्याची सुद्धा शक्यता वाटली नव्हती, उद्या कदाचित गॅप अप ओपन होऊन वर सुद्धा जाऊ शकतं आपल्याला काही सांगता येत नाही. आणि असंच जर जात राहिलं तर 48,150 पर्यंत आपल्याला वर जाण्याची शक्यता आता दिसतीये, जर वर जाणार असेल टिकणार असेल तर. कारण जेवढं सेलिंग झालंय शॉर्ट कव्हरिंग सुद्धा तेवढंच वेगानं आपल्याला येताना बघायला मिळू शकतं. तर जर खाली जाणार असेल तर खालच्या लेवल मी तुम्हाला सांगितल्यात, वर जाणार असेल तर वरच्या लेवल सांगितल्यात. उद्या खूप जास्त गॅप अप ओपन झालं तर मात्र काय होईल, पहिल्यांदा एकदा सेलिंग होईल आणि मग साईडवेज होईल. कारण मग वरच्या बाजूला आपल्याला इथे रेझिस्टन्स तयार होईल, खालच्या बाजूला इथे आपल्याला सपोर्ट तयार होईल आणि मग सकाळच्या सत्रात साईडवेज होऊन मग दुपारच्या सत्रात ज्या दिशेनं ब्रेकआउट येईल त्या दिशेनं मग मोठी मुवमेंट होऊ शकते. तर इथे आपण बँक निफ्टीचं सगळ्या बाजूनी विश्लेषण बघितलेलं आहे. आता आपण पुढे जाऊया आणि उद्या ज्या इंडेक्समध्ये एक्सपायरी असणार आहे त्या इंडेक्सचं नाव आहे फिन निफ्टी. तर इथे आपण काय केलंय, फिन निफ्टीचं सुद्धा मी फिन निफ्टीसाठी सुद्धा तुम्हाला सगळ्या इम्पॉर्टंट लेवल इथे काढलेले आहेत आणि टार्गेट लेवल सुद्धा काढलेले आहेत. तुम्ही बघू शकता वरच्या बाजूला आपण ही लेवल इम्पॉर्टंट लेवल म्हणून घेतलेली आहे. ही लेवल कोणती आहे, 21,439 ची. आपण 21,450 ची लेवल आहे असं समजतोय. खालच्या बाजूला आपण कुठली लेवल घेतली आहे, ही लेवल घेतली आहे. ही लेवल कोणती आहे, तर ही लेवल आहे 21,271 ची. आपण 21,275 ची लेवल आहे असं समजलोय. म्हणजे खालच्या बाजूला 21,275 वर 21,450 अशा दोन लेवल आहेत. याच्यामध्ये 100 पेक्षा जास्तच अंतर असल्यामुळे आपण एक सेंटर लाईन सुद्धा काढलेली आहे. ही आहे 21,355 ला. आता इथे सुद्धा तुम्हाला लक्षात येईल की आपल्याला जसं बँक निफ्टीमध्ये झालंय तसंच फिन निफ्टीमध्ये झालंय. आणि त्याच्यामुळे तुम्ही जर बघायला गेलात तर तुम्हाला इथे दिसतंय की जर फ्लॅट ओपन झालं, थोडंसं गॅप अप फ्लॅट ह्या एरियामध्ये कुठेही ओपन झालं तर मग खालच्या दिशेनं जाण्याची शक्यता जास्त दिसते. 21,275 च्या खाली जर टिकत असेल तर मग 21,225, 21,175 आणि 21,125 असे तीन लेवल आपल्याला खाली बघायला मिळू शकतात. बाकी इथे ओपन होऊन वर जात असेल तर थोडंसं साईडवेज होण्याची शक्यता आहे. खूप जास्त गॅप अप ओपन झालं आणि खाली येत असेल तरी आपल्याला साईडवेज होण्याची शक्यता आहे. मात्र गॅप अप ओपन होऊन वरच जात असेल तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे 21,450 ची लेवल जोपर्यंत ब्रेक होत नाही तोपर्यंत आपल्याला फार मोठं तेजी करायची नाही. तेजी करताना आता हळूहळूच करायला लागेल कारण मागच्या 2 दिवसापासून आपल्याला मार्केटमध्ये हळूहळू स्टेप बाय स्टेप सेलिंग येताना बघायला मिळतं. त्यामुळे पहिल्यांदा जेव्हा बाईंग येईल त्यावेळेला आपल्याला सावधच राहावं लागणार आहे. आणि जर काही कारणामुळे गॅप अप ओपनिंग झालं, तेजी झाली आणि समजा 21,450 च्या वर क्लोजिंग आलं, वर जर टिकायला लागलं
तर मग 21,500, 21,550 आणि 21,600 अशा 3 लेवल आपल्याला वरच्या दिशेनं बघायला मिळू शकतात. तर हे झालं आपल्याला उद्या फिन निफ्टीमध्ये कशा पद्धतीनं इम्पॉर्टंट लेवल्स दाखवत आहेत. आता आपण काय करूया, फिन निफ्टीचा आत्तापर्यंत आम्ही काय करत होतो, तुम्हाला ऑप्स्ट्राच्या सहाय्यानं ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस करून दाखवत होतो. आता आपल्याला चार्टवरच मी तुम्हाला ओपन इंटरेस्ट ॲनालिसिस करून दाखवतोय. तुम्ही जर इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येते मी चार्टवरच काय केलं आहे, ओपन इंटरेस्टच्या सगळ्या व्हॅल्यूज किंवा सगळे चार्ट इथे घेतलेले आहेत. तुम्हाला इथे बघितल्यानंतर लक्षात येईल बघा की आता मी थोडंसं काय करतो, हा डेली टाइम फ्रेममध्ये ओपन करतो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजायला सोपं जाईल चार्ट. तर इथे मी डेली टाइम फ्रेममध्ये ओपन केलेला आहे, थोडंसं झूम आउट करूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित लक्षात येईल. आता तुम्ही जर बघितलं तर हायेस्ट ओपन इंटरेस्ट कुठे दिसतोय, कॉलचा. हे लाल जे स्तंभ आहेत हे सगळे कॉलचे आहेत. इथे थोडंसं विरुद्ध लक्षात ठेवायचं आहे, लाल स्तंभ आहेत हे सगळे कॉलचे आहेत. त्यामुळे हायेस्ट ओपन इंटरेस्ट जो आहे तो आपल्याला 21,500 रेंजला दिसतोय. बघा ही सगळ्यात आपल्याला त्याच्या खाली इथे दिसतोय, त्याच्या खाली इथे उंची दिसते, म्हणजे 21,500 आपल्याला हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे. आणि तुम्ही डेली टाइम फ्रेमवर बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल बघा 21,500 जी लेवल आहे त्याच्यावर आपल्याला मार्केट का टिकत नाही आहे, त्याचं कारण हायेस्ट ओपन इंटरेस्ट कॉलचा तिथेच आहे. तर ते आपल्याला इथे दिसतंय. त्याच्यानंतर जर तुम्ही आणखीन बघितलं तर खालच्या बाजूला तुम्हाला हायेस्ट सपोर्ट कुठे दिसतोय, तर तुम्हाला दिसतोय तो 21,000 ग्रीन कॅन्डल कुठे दिसते, इथे दिसते. सगळ्यात मोठी ग्रीन कॅन्डल आपल्याला इथे दिसते. म्हणून तुमच्या लक्षात येईल की पूर्वी 21,000 आसपास सपोर्ट घेतला गेलेला आहे आणि तिथनं वर गेलेला आहे. तर ह्या पद्धतीनं आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की कुठे हायेस्ट ओपन इंटरेस्ट आहे आणि कुठे हायेस्ट म्हणजे कॉलचा कुठे आणि पुटचा कुठे आहे. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की समजा इथून खाली यायला लागलं तर तुम्ही इथे बघू शकता की मी तुम्हाला काय करतो इथे आणून दाखवतो. हे जे आहे स्ट्राईक प्राईस जो आहे, हा जो स्ट्राईक प्राईस आहे हा 21,300 आहे. 21,300 तुम्ही जर बघितलं तर इथे कॉल रायटिंग जास्त झालंय पण पुट रायटिंग आणि कॉल रायटिंगमध्ये फरक जास्त नाही आहे. बघा 30 आपण असं म्हणूया, वरचं सोडून देऊया, 30 लाखाचं कॉल रायटिंग झालंय, 30 लाख क्वांटिटी कॉल रायटिंगमध्ये आहेत तर 28 लाख क्वांटिटी पुट रायटिंगमध्ये आहे. 2 लाखाचाच किरकोळ फरक आहे. त्यामुळे इथे आपल्याला कसं आहे, 21,300 ही लेवल कशी आहे सध्या, त्याच्यामध्ये आपल्याला 50-50 चान्स आहे. म्हणजे इथे 21,300 आसपास म्हणजे खालच्या इम्पॉर्टंट लेवलजवळ आपल्याला कदाचित सपोर्टसुद्धा घेऊ शकतो, कदाचित आपल्याला इथनं रेझिस्टन्स घेऊन खालीसुद्धा जाऊ शकतो. 50-50 चान्स आहेत. मात्र त्याच्या खाली जसं जायला लागाल तसं तुमच्या लक्षात येईल की खालच्या बाजूला आपल्याला इथे आलात 21,250, 21,200, 21,100, 21,000 इकडे सपोर्ट आहे. म्हणजे खालच्या भागात आपण काय म्हणू शकतो की इथून खाली जर बघितलं तुम्हाला तर ह्या सगळ्या भागामध्ये आपल्याला सपोर्ट आहे. अर्थात ही झाली आजची ओपन इंटरेस्टची पोझिशन. उद्या काय होईल त्याच्यावर अवलंबून असणार आहे. उद्या जर वर ओपन झालं आणि वरच जायला लागलं तर इथे तुम्हाला दिसतंय 21,000 म्हणजे ह्या ठिकाणी मी तुम्हाला पुन्हा एकदा नेऊन दाखवतो, 21,300 ठिकाणी आपल्याला इक्वल आहे. उद्या जर गॅपअप ओपन झालं आणि वर जायला लागलं तर काय होईल, ह्या सगळ्यांनी ज्या लाल स्तंभ मोठे मोठे बनवलेत ह्या सगळ्या पोझिशन मग शॉर्ट कव्हर करायला लागतील. कारण उद्या एक्सपायरी असल्यामुळे उद्या जर मार्केट वर जायला लागलं तर ह्या सगळ्यांना शॉर्ट कव्हरिंग करावं लागेल आणि त्याच्यामुळे मार्केट आणखीन वर जाऊ शकतं. मात्र तसं झालं नाही, खाली येत असेल तर मग कदाचित 21,200, 21,100 किंवा 21,000 ह्या लेवलपर्यंत येऊन सपोर्ट देखील घेऊ शकतं. आपल्याला हे सगळा चार्ट इथेच बघायला मिळालेलं आहे. तर हे झालं आपल्याला फिन निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे 2 इंडेक्स आहेत त्या 2 इंडेक्सचं आपल्याला चार्ट दाखवतो. त्याचा तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करू शकता, स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता, म्हणजे जेणेकरून तुम्हाला तुमचं विश्लेषण करायला त्याचा उपयोग होईल. तर थोडंसं झूम लेवल ॲडजस्ट करतोय. ह्याचा तुम्ही, हा झाला निफ्टीचा चार्ट. निफ्टीचं तुम्ही स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता. बँक निफ्टीप्रमाणेच निफ्टीमध्ये सुद्धा मोठं सेलिंग झालेलं आहे आणि हा त्याचा चार्ट आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया आणि फिन निफ्टीचा बघितला आहे, मिडकॅप सिलेक्ट, निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा चार्ट मी तुम्हाला दाखवणार आहे. त्याच्या आधी तुम्ही इथे बघू शकता, आज आपण जे बघितलं होतं, काल मी जे तुम्हाला सांगितलं होतं त्यानुसार तुम्ही बघू शकता ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काढलेली होती आपण, ही लेवल जी होती, आणि ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल काढलेली होती. आज तुम्ही बघू शकता बरोबर वरच्या ह्या ट्रेंडलाईनजवळ, इम्पॉर्टंट लेवल नव्हत्या या ट्रेंडलाईन होत्या, तर वरच्या ट्रेंडलाईनजवळ ओपनिंग झालं. ओपनिंग झाल्यानंतर सेलिंग आलं, थोडंसं साईडवेज झालं, पुन्हा खाली येत असताना या खालच्या ट्रेंडलाईनजवळ
सपोर्ट घेतला गेला, साईडवेज झालं आणि पुन्हा खाली गेलं, म्हणजे आपण ह्याच रेंजमध्ये आपण हळूहळू हळू खाली जाण्याचा आता प्रयत्न करतोय. तर ही ट्रेंडलाईन आता आपल्याला लक्षात ठेवायची की कुठे सपोर्ट घेतला जाऊ शकतो, कुठे रेझिस्टन्स फेस करायला लागू शकतो. आता आपण बघूया की उद्यासाठीचे इम्पॉर्टंट लेवल आपल्याला कशा पद्धतीनं दिसत आहे. तर इथे मी त्याचं स्क्रीनवर सगळं दाखवलेलं आहे, इम्पॉर्टंट लेवल आणि ट्रेंडलाईन. तुम्ही ह्याचा स्क्रीनशॉट पाहिजे असेल तर काढून घेऊ शकता आणि तुम्ही सुद्धा तुमच्या चार्टवर अशा पद्धतीनं लाईन काढून ठेवून उद्या ऑब्झर्व करू शकता. तर हे झालं इंडेक्स अनालिसिस. आता आपण थोडंसं पुढे जाऊया आणि काही स्टॉक्स अनालिसिस करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा चार्टवर जातोय आणि इथे येऊन आपण काय करूया, सगळ्यात पहिल्यांदा टाइम फ्रेम जी आहे ही डेली टाइम फ्रेम सेट करूया. डेली टाइम फ्रेम सेट केल्यानंतर आपल्याला मी तुमच्यासाठी जे काही स्टॉक काढले होते त्या सगळ्यांना एकत्रित करूया. सगळ्यात पहिला आपल्याला स्टॉक जो बघायचा आहे हा आहे टी व्ही एस मोटरचा. तर टी व्ही एस मोटरमध्ये आपल्याला काय झालं आहे, तर टी व्ही एस मोटर ह्या स्टॉकमध्ये आपल्याला एक डब्ल्यू पॅटर्न बनताना आता दिसतोय. तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला इथे खाली इथपर्यंत आलं, इथपर्यंत वर गेलं, परत इथपर्यंत खाली आलं आणि आता आपण डब्ल्यू पॅटर्न बनताना दिसतोय. अर्थात एक गोष्ट लक्षात ठेवा की अजूनही डब्ल्यू पॅटर्नचा ब्रेकआउट आलेला नाही, कारण ह्या लेवलचा जो सेंट्रल लाईन हाय असतो त्याच्यावर क्लोजिंग आलं पाहिजे, ते आलेलं नाही. पण ते जर आलं तर टी व्ही एस मोटरमध्ये येणाऱ्या काळामध्ये खूप मोठी तेजी आणखीन सुद्धा बघायला मिळू शकते. साधारणपणे आपण इथे जर बघितलं तर आपल्याला इथे लक्षात येईल की साधारण 2040 आसपास ही लेवल आहे. खालच्या बाजूला आपण इथे बघितलं तर 1900 आपण असं म्हणू शकतो की 50 आसपास, म्हणजे 90 एक पॉईंटचा आहे. तर 90 एक पॉईंट आणखीन वर जाण्याची शक्यता आपल्याला टी व्ही एस मोटर्समध्ये येणाऱ्या काळात बघायला मिळू शकते. जर हा ब्रेकआउट आला आणि तो जर टिकला तर ह्या सर्व गोष्टी होणार येणाऱ्या काळात बघायला मिळू शकतात. तर हे झालं टी व्ही एस मोटर या स्टॉकविषयी. आपण आता पुढचा स्टॉक बघूया जो आहे यू पी एल. यू पी एलमध्ये काय झालंय, टी व्ही एस मोटरच्या बरोबर उलटं झालंय. टी व्ही एस मोटरमध्ये आपल्याला काय दिसतंय, डब्ल्यू पॅटर्न बनलेला दिसतोय. यू पी एलमध्ये आपल्याला आता एम पॅटर्न बनलेला दिसतोय. तुम्ही बघू शकता इथपर्यंत तेजी झाली, इथपर्यंत मंदी, परत इथपर्यंत तेजी आणि आता आपण डब्ल्यू एम पॅटर्नचा ब्रेकआउट केलेला आहे. ही लेवल जी होती ही लेवल ब्रेक करून आपण खाली क्लोजिंग दिलेलं आहे. जर समजा आजचा हा लो उद्या ब्रेक झाला तर खाली जात असताना 555 आणि 545 अशी तीन अशी दोन टार्गेट आपल्याला खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात. तर हा झाला यू पी एल स्टॉक ज्याच्यामध्ये आपल्याला एम पॅटर्न बनलेला दिसतोय. त्यानंतर आपण पुढचा स्टॉक बघूया जो आहे गोदरेज प्रॉपर्टीज. गोदरेज प्रॉपर्टीज हा स्टॉक सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तेजी करतोय. आता मार्केट ओव्हरऑल थोडंसं निगेटिव्ह झाल्यामुळे ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला शूटिंग स्टार पॅटर्न बनलेला दिसतोय. टॉपला शूटिंग स्टार पॅटर्न बनला आहे. जर हा आजचा लो तुटला तर येणाऱ्या काळामध्ये खाली येत असताना हा स्टॉक 2000 रुपयापर्यंत किंवा त्याच्यावर जर आपण बघायला गेलं तर ह्या लेवलपर्यंत खाली येताना बघायला मिळू शकतो. त्याही लेवल जर ब्रेक झाल्या तर मग आपल्याला 1900 लेवलसुद्धा बघायला मिळू शकते. तर ह्या पद्धतीनं गोदरेज प्रॉपर्टीज या स्टॉकमध्ये आता शूटिंग स्टार पॅटर्न आपल्याला दिसतोय. तर हा झाला पुढचा स्टॉक. आणखीन एक स्टॉक बघणार आहोत आपण जो आहे मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेस. मॅक्स फिनान्शियल सर्व्हिसेसमध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता पहिल्यापासून मंदीच चालू होती, त्यानंतर एक बाउन्स येण्याचा प्रयत्न झाला, परत थोडं सेलिंग आलं, परत छोटा बाउन्स आला आणि आता इथे एक एम पॅटर्न बनलेला आहे. ह्या एम पॅटर्नचा ब्रेकआउट आपल्याला मिळालेला आहे. जर समजा हा लो ब्रेक झाला तर येणाऱ्या काळामध्ये हा स्टॉक 887 रुपये 840 रुपयापर्यंत खाली येताना आपल्याला बघायला मिळू शकतो. तर हे नॉर्मली झाले चार स्टॉक. आपण काल एक स्टॉक बघितलेला होता जो मी आज तुम्हाला कंटिन्युएशनमध्ये पुन्हा दाखवतोय. त्या स्टॉकचं नाव होतं बंधन बँक. बंधन बँक आपण काल बघितलेला होता. काल ह्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की जवळपास इथे आपल्याला बेरिश एनगल्फिंग पॅटर्न झालेला आहे आणि जर इथून खाली आपल्याला ब्रेकडाऊन झालं, हाई लेवल जर ब्रेक झाली तर काय होऊ शकतं, आपल्याला हे टार्गेट बघायला मिळू शकतं. त्या पद्धतीनं ते टार्गेट आता बघायला मिळालेलं आहे. उद्या जर हे 223 किंवा 224 खाली जर टिकत असेल तर येणाऱ्या काळामध्ये आपल्याला हे टार्गेट सुद्धा 224-225 आसपास असणारं बघायला मिळू शकतं. तर हे झाले चार इंडेक्स बरोबर चार स्टॉकचं विश्लेषण. हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं
जर आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक करायला आणि चांगल्या चांगल्या कमेंट करायला अजिबात विसरू नका. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ तुम्हाला मी अपलोड केल्या केल्या विनाविलंब बघता येतील. आजच्या या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.